नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची ऍड आली आहे. जवळपास 4625 जागा भरायच्या, त्याबद्दलची बॅच आपली 999 रुपयाची चालू होणार आहे 5 जून पासून. ह्या बॅचमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या फॅकल्टी बघायला मिळतील आणि सगळे जवळपास 200+ प्रॅक्टिस टेस्ट, म्हणजे जवळपास 4000 MCQ इथे बघायला मिळतील ह्या बॅचमध्ये. प्रत्येक टॉपिकच्या 20-20 क्वेश्चनच्या टेस्ट तुम्हाला अवेलेबल आहे, कुठे जायची गरज नाही आहे. प्लस कॉम्प्रिहेन्सिव्ह 10 टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे, ज्या की तुमच्या बॅचमध्ये फ्री असणार आहे. बट फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर 21 रुपयात टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. काही अडचण नाही तर हा इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, तुम्ही परचेस करा किंवा ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता 88 88 99 61 16. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. नाशिक विभागासाठीची जी ऍड येऊ घातलेली आहे, जाहिरात येणार आहे, त्या तलाठीचे किती पद असणार आहे? तर तलाठीचे पद या ठिकाणी असणार 268. आता या 268 पदांचं वर्गीकरण थोडक्यात तुम्हाला समजून सांगतोय, ज्यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय समांतर आरक्षण आहे, समांतर आरक्षणचे पद आहेत, आणि या ठिकाणी उभे आरक्षण आहे. बघा, उभे आरक्षण आहे, उभे आरक्षण, उभे आरक्षण मध्ये कोणते कोणते प्रवर्ग आहे? बघा, पहिला प्रवर्ग आहे SC चा, नंतर आहे ST चा, नंतर आहे NT, अ NT, ब NT, क NT, ड, त्यानंतर आहे इतर मागास प्रवर्ग, म्हणजेच ज्याला आपण SBC म्हणतो, SBC, नंतर इतर मागास विशिष्ट आणि इतर OBC, त्यानंतर EWS, त्यानंतर अराखीव म्हणजेच ओपन, ओके, नंतर आहे तो पेसा. आता नाशिकसाठी पेसा लागू आहे, पेसा बद्दलचा व्हिडिओ माझा नक्की तुम्ही बघून घ्या, किंवा उद्या व्हिडिओ येणार आहे, उद्या सकाळी लाईव्ह असेल तो लाईव्ह व्हिडिओ बघा तुम्ही. पेसा बद्दलचे तुमच्या काही अडचणी असेल त्या लेक्चरमध्ये एकदा बघून घ्या. आता इथे लक्षात घ्या, उद्या पण काही लाईव्ह लेक्चर्स आहे. जॉब करणाऱ्या विद्यार्थी असेल, गृहिणी असतील किंवा फ्रेशर विद्यार्थी असतील, डॉक्युमेंट बद्दलचा पण उद्या व्हिडिओ येणार आहे. डॉक्युमेंट बद्दलचा उद्या 6 वाजता व्हिडिओ असेल, तो पण व्यवस्थित बघा. डॉक्युमेंट काय काय लागतात, नसतील तर काय, असतील तर काय, कोणते लागतात कोणती लागत नाही, याबद्दलचं डिटेल्स मी तुम्हाला उद्या अनालिसिस करून देणार आहे. आता बघा, SC कॅटेगरीमध्ये टोटल जागा भरायच्या किती, 21. मग SC कॅटेगरीच्या उमेदवारांनी लक्षात घ्या, आता SC DRE साठी 21 जागा कशा कशा, त्याचं समांतर आरक्षणमध्ये विभागणी केली. बघा, सर्वसाधारण ज्याला आपण जनरल म्हणतो, जनरलसाठी 8 जागा आहे, वुमनसाठी 6 जागा आहे, त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरी खेळाडूसाठी 1 जागा आहे, एक सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिकसाठी 3 जागा आहे, प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे, अर्थक्वेक भूकंपग्रस्त जागा नाही आहे, आणि दिव्यांगांना सरसगट सगळ्यांसाठी जागा किती आहे, एकूण 6 जागा दिव्यांग आहे. मग ह्या 6 जागेमध्ये कोण फॉर्म भरू शकतं? ज्याला अल्पदृष्टी आहे तो एक भरू शकतो, अल्पदृष्टी, नंतर स्वमग्नता, मंदबुद्धी, विशिष्ट शिक्षण अक्षमता, मानसिक आजार, बहिरेपणा व अंधत्व, असं एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांग होत असेल त्यांना 5 पदं आहेत. अल्पदृष्टीसाठी 1 आहे आणि उरले ह्या सगळ्यांसाठी 5 पद आहे, असे विद्यार्थी इथून फॉर्म भरू शकता. त्यानंतर SC कॅटेगरीमध्ये पदवीधर अंशकालीनसाठी 2 जागा आहे, अनाथांसाठी ओव्हरऑल 2 जागा असणार आहे. ओके, हे झालं मी सांगितलं तुम्हाला SC साठी. ST कॅटेगरी तुम्ही जर गेलात, ST कॅटेगरीसाठी जागा किती आहे, एकूण 6 जागा आहे, आणि त्यामध्ये सर्वसाधारण 2 जागा, महिलांसाठी 2 जागा, खेळाडूंना जागा नाही आहे, सैनिकांना 1 जागा आहे, माजी सैनिकांना प्रकल्पग्रस्त जागा नाही आहे, भूकंपग्रस्त जागा नाही आहे, आणि अंशकालीनसाठी 1 जागा आहे. त्यानंतर NTA साठी 8 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण 8 जागा, महिलांसाठी 2, स्पोर्ट्ससाठी नाही आहे जागा, माजी सैनिक 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्त जागा नाही आहे, भूकंपग्रस्त जागा नाही आहे, माजी अंशकालीनसाठी 1 जागा आहे. NTB साठी 2 जागा आहेत, त्यामध्ये कुठे सर्वसाधारण आणि महिलांसाठी, बाकी सगळ्या ठिकाणी जागा नाही आहेत, अंशकालीनला पण जागा नाही आहे. त्यानंतर NTK साठी 7 जागा आहे, बघा सर्वसाधारण 3 आहे, महिलांना 2 आहे, खेळाडूंसाठी जागा नाही आहे, माजी सैनिकांना 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्त नाही आहे, भूकंपग्रस्त पण नाही आहे, अंशकालीनसाठी 1 जागा आहे. NTD साठी 1 जागा आहे, ती सर्वसाधारण, बाकी कुठेच जागा नाही आहे. त्यानंतर SBC साठी 5 जागा आहे, जनरलची 1 जागा आहे, महिलांच्या 2 जागा आहे, त्यानंतर इथे स्पोर्ट्ससाठी जागा नाही आहे, माजी सैनिकांना 1 जागा आहे, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जागा नाही आहे, इथे जागा आहे कुणासाठी, तर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी आहे, पदवीधर अंशकालीनसाठी आहे. त्यानंतर OBC साठी जागा 19% आरक्षण, 31 जागा आहे, OBC चा जागा 31 आहे, 9 जागा सर्वसाधारण 9 फिमेलसाठी, 2 स्पोर्टला आहे, 5 माजी सैनिकांना आहे, 2 भूकंप प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त आणि 3 पदवीधर अंशकालीनसाठी आहे. EWS साठी 10% आरक्षण, 17 जागा या ठिकाणी, 5 जनरल, 5 महिला, 1 स्पोर्ट, 3 माजी सैनिक, 1 प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जागाच नाही आहे, पदवीधरसाठी 2 जागा आहे.
आणि ओपन साठी सगळ्यात जास्त जागा 74 जागा आहे, 25 जनरल, 22 वुमन साठी, 4 स्पोर्टला, 11 माजी सैनिक, 4 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त आणि 7 माजी सैनिकांसाठी आहे. आता राहिलं पेसा. पेसा हे कुणासाठी आहे? पेसा हे एसटी कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी आहे. एसटी कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी इथे पण जागा आहे. पेसा म्हणजेच काय त्याचा उद्या व्हिडिओ नक्की बघून घ्या. एकूण जागा पेसासाठी 96, सगळ्यात जास्त जागा 96. 28 जनरल आहे, 32 महिला आहे, 5 स्पोर्ट्ससाठी, 14 माजी सैनिक आहे, 5 प्रकल्पग्रस्त, 2 भूकंपग्रस्त आणि दिव्यांगत्व जे एससी मधून एसटी मधून बिलॉंग करतात त्यांच्यासाठी जागा 3 आहे. त्या 3 जागा अल्पदृष्टीसाठी 1 जागा आणि एक ऐकू येण्यात दुर्बलता असेल तर 1 पद आहे. बाकी म्हणजे स्वमग्नता, मंदबुद्धी, विशिष्ट शिक्षण, अक्षमता, मानसिक आजार, बहिरेपणा व अंधत्वाचा एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगांसाठी 1 जागा आणि ते अंशकालीन पदवीधर अंशकालीन 10 जागा, अनाथासाठी 1 जागा आहे. अशा पद्धतीने समांतर आणि उभा आरक्षणचं हे विश्लेषण आहे. यामध्ये बघितलं तर रिक्त पद 268, त्यापैकी सर्वसाधारणला 87 जागा, महिलांसाठी 83 जागा आहे, खेळाडूंसाठी 13, माजी सैनिक 40 आहे, प्रकल्पग्रस्त 13 आहे, भूकंपग्रस्त 4 आहे, टोटल दिव्यांगत्व 9 जागा आहे, टोटल पदवीधर अंशकालीन 28, अनाथांसाठी 3 जागा आहे. अशा पद्धतीने नाशिक विभागाचं तलाठी या पदाचं विभाजन असणार आहे. आता जे विद्यार्थी नाशिक मधून बिलॉंग करणार आहे, नाशिक साठी फॉर्म भरणार आहे, त्यांनी विचार करून इथे फॉर्म भरायचा आहे. तुमच्यासाठी जागा किती ते पण लक्षात घ्या. आता प्रमुख मुद्दा येतो, सर माझ्यासाठी इथे जागाच नाहीये, मग मी कुठून फॉर्म भरू? फॉर एक्झाम्पल प्रकल्पग्रस्त बघा, इथे जागाच नाही त्यांना, इथे जागाच नाहीये, मग यांनी कुठून फॉर्म भरायचा आहे? यांचा विचार केला जाईल की नाही? किंवा एखादा उमेदवार आहे, फॉर एक्झाम्पल विशिष्ट मागास प्रवर्ग, यांना इथे खेळाडूंसाठी जागाच नाहीये, मग या खेळाडूंनी कुठून फॉर्म भरायचा आहे? महिलांसाठी सगळ्या ठिकाणी जवळपास जागा, महिलांसाठी पण बघा इथे जागा नाहीये, एनटी डस यांनी फॉर्म कुठून भरायचा आहे? म्हणजे जिथे इथे झिरो जागा दिसत आहे तुम्हाला, अन्नात आहे, पदवीधर अंशकालीन झिरो जागा आहे, जागाच नाही, काय करायचं माहिती नाही. मग फॉर्म भरताना कुठून भरायचा त्याबद्दल तुम्हाला लगेच सांगतो मी काय करायचं. बघा फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ज्याही प्रवर्गातून बिलॉंग करतात त्याच प्रवर्गातून तुम्हाला शक्यतो फॉर्म भरायचा असतो. म्हणजे कसं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बघा इथे लक्षात घ्या, हा पेन तुम्हाला दिसेल मला वाटतं, हा पेन दिसेल तुम्हाला, हा बघा. फॉर एक्झाम्पल मी ओबीसी प्रवर्गातून आहे, ओबीसी फॉर एक्झाम्पल मी खेळाडू कन्सिडर करतो. आता खेळाडू मी आपल्या सोयीसाठी घेतले, तुम्ही माजी सैनिक घ्या, प्रकल्पग्रस्त घ्या, भूकंपग्रस्त घ्या, अनाथ घ्या, दिव्य काही पण घ्या, महिला पण घ्या, खेळाडू यांच्यासाठी ओबीसीला जागा झिरो आहे, खेळाडू प्रवर्गातला झिरो जागा आहे, यांनी फॉर्म कुठून भरायचा? आता बघा या खेळाडू प्रवर्गातल्या स्पोर्ट कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याला जागा कुठून कुठून मिळते ते पहिले तुम्हाला मी सांगतो. फॉर एक्झाम्पल हा स्पोर्ट कॅटेगरीचा विद्यार्थी ओबीसी मधून आहे, मग याला जागा कुठून कुठून मिळतात? फॉर्म भरताना ओबीसी मध्ये भरायचा. बघा ओबीसी मधून त्याला कुठे कुठे जागा मिळतात, एक तर ओबीसी जनरल मध्ये फॉर्म जागा मिळतात त्यांना, ही पहिलं. त्यानंतर ओबीसी स्पोर्ट कोठ्यातनं जागा मिळतात, हा दुसरा. त्यानंतर ओबीसी व्यतिरिक्त अजून कुठून भेटतात? ओपन मधनं पण जागा आहे. ओपन मधून कुठून कुठून आहे? ओपन मध्ये पण तो जनरल मध्ये जाऊ शकतो, हा तिसरा. आणि ओपन मध्ये पण स्पोर्टच्या जागा जर रिझर्व असतील तिथे सुद्धा तो जाऊ शकतो. म्हणजे 4 ठिकाणी तो कॉम्पिटिशन करतोय, फक्त ओबीसी नाही, फक्त ओबीसी स्पोर्ट नाही, तर तो ओबीसी स्पोर्ट मध्ये पण जातो, ओबीसी जनरल मध्ये पण, ओपन जनरल, ओपन स्पोर्ट. बरं, विचार करताना सिलेक्शन होताना पहिले कसं होतं? पहिले सिलेक्शन ह्या कॅन्डिडेटचं, हा जर कॅन्डिडेट असेल तर पहिले सिलेक्शन कुठे होतं? इथे जनरल मध्ये विचार केला जातो, बरोबर. नंतर सिलेक्शन कुठे होतं? इथे स्पोर्ट मध्ये, जनरल ओपन स्पोर्ट मध्ये. तिसरा विचार ओबीसी जनरल मध्ये केला जातो आणि चौथा विचार ओबीसी स्पोर्ट मध्ये केला जातो. म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला या पद्धतीने तुमची निवड केली जाते. मी तुम्हाला 4 ठिकाणी जागा आहे, म्हणजे जागा जास्त आहे तुमच्यासाठी. जरी तुम्हाला ओबीसी स्पोर्टसाठी इथे झिरो जागा होती, पण यांच्या जागा जर ऍड केल्या तुम्ही तर तुम्हाला जागा आहेत, येते लक्षात. आता दुसरी गोष्ट, एखादा स्पोर्ट कॅन्डिडेट आहे पण त्याच्याकडे डॉक्युमेंटच नाही आहेत, तर साहजिक की त्याने कुठून भरावा फॉर्म? मग त्याने ओबीसी जनरल मधूनच फॉर्म भरावा, येते लक्षात. प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट नाही आहे, ओबीसी जनरल मधून भरावं, प्रकल्पग्रस्त नो करावं, येते लक्षात. आता पुढचा मुद्दा, एखाद्या महिलेला, आता यामध्ये स्पोर्ट कॅन्डिडेटची जर मी इथे इथे मेल म्हटलं होतं पहिले मी, आता दुसरं घेतो मी, इथे जर फिमेल कॅन्डिडेट मी जर घेतलं तर फिमेलला अजून वाढणार, कुठे वाढणार आहे? इथे फिमेलमध्ये ऍड होईल, मग फिमेलसाठी परत ओबीसीच्या फिमेलमध्ये पण त्यांचा विचार केला जाईल, ते बरोबर की नाही? त्यानंतर ओपनच्या फिमेलमध्ये पण त्यांचा विचार केला जाईल, म्हणजे अजून ऍड होईल त्यांच्यासाठी, लक्षात घ्या, अजून ऍड होणार आहे. अजून एक मुद्दा सांगतो, एखादी महिला असेल, ओबीसीची महिला आहे फॉर एक्झाम्पल, ओबीसीची फिमेल आहे आणि तिच्याकडे तिचे डॉक्युमेंट नाही आहे, फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट पण नाही आहे आणि एनसीएल पण नाही आहे, तर अशा फिमेल कॅन्डिडेटला कुठे विचार केला जाणार आहे? तर ह्या फिमेल कॅन्डिडेटला फक्त ओपनसाठीच विचार केला जाईल, ओबीसीसाठी नाही. पण ओपनमध्ये पण कुठे? ओपन जनरलला विचार केला जाईल आणि ओपन फिमेल रिझर्वेशन, ज्याला वुमन रिझर्वेशन म्हणतो, तिथे पण विचार केला जाईल.
ओपनच्या फिमेलला एनसीएलची गरज नाही आहे, 30% आरक्षणचं सर्टिफिकेटची गरज नाही आहे, तिला आता वुमन रिझर्वेशन मिळणार आहे ओपनच्या खुल्या प्रवर्गातून, कॅटेगरीतून उमेदवारांना मिळणार नाही. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या. समजलं? तर फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्याच प्रवर्गातनं भरायचं, भले जागा नसेल तरी तिथूनच भरायचं आहे. जागा जर इनकेस वाढून मिळाल्या तर त्या ऍड होऊ शकतात असं प्रत्येक ऍडमध्ये त्यांनी मेन्शन केलं असतं. सो फॉर्म भरताना काय करायचं आहे, तुमच्या प्रवर्गातूनच फॉर्म भरायचा आहे. मला वाटतं ह्या ऍडमध्ये मी सगळ्या तुमच्या ज्या काही शंका असतील त्या क्लिअर केलेल्या आहेत, काही डाऊट शिल्लक नसतील तुमचे. सो पुढे जाऊया. जसं मी एक्झाम्पल इथे स्पोर्ट बाबत घेतलं, तुम्ही ते एक्झाम्पल सगळंच घेऊ शकता. काय? प्रकल्पग्रस्त घेऊ शकता, भूकंपग्रस्त घेऊ शकता, दिव्यांग घेऊ शकता, अनाथ घेऊ शकता, अंशकालीन घेऊ शकता, महिला घेऊ शकता. हे सगळे तुम्ही इथे ऍड करा, सगळ्यांसाठी सेम लागू आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा सेम लागू आहे. आता या संदर्भात तुम्हाला जर अभ्यासासाठी जर आवश्यक वाटत असेल तर इग्नाइट पब्लिकेशनची महत्त्वाची बुक्स आहे, ज्यामध्ये बुद्धिमत्ता हा टॉपिक तुम्हाला माहिती आहे TCS कडनं खूप मेजर किंवा डेप्थपर्यंत विचारलं जातं, त्याच धर्तीवर हे बुक्स बनलेलं आहे. ज्ञान वरडे सरांचं बुक्स आहे, नक्कीच आपल्याला आवडेल, परचेस करा. हे ट्रिकी वॅक्युम बूस्टर हे बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक आहे, नक्कीच हे पण तुम्हाला हेल्पफुल असणार आहे. आणि इग्नाइट टीमकडनं बनलेलं TCS IBS पॅटर्नवरती आधारित 4000+ MCQ चारही सब्जेक्ट त्यामध्ये, सामान्य अध्ययन आहे, बुद्धिमत्ता आहे, इंग्रजी आणि मराठी व्याकरणचं हे पुस्तक अवेलेबल आहे. याचाही फायदा 100% तुम्हाला होईल. 1% का होईना पण होणार, हो झाल्याशिवाय राहणार नाही, नक्की खात्री मी तुम्हाला देतो. याचं बुक्स तुम्हाला भेटाय पाहिजे असेल तर ऑनलाईन इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, तिथून पण परचेस करू शकता. किंवा ह्या नंबरला काही अडचण तर कॉल करा, ह्या नंबरवर तुम्ही परचेस करू शकता. 88 88 99 61 16 किंवा 88 85 25 61. त्याचप्रमाणे ही बॅच पण आपल्याला अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीची बॅच पण तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे 999 रुपयात अवेलेबल असणार आहे. काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून नक्की व्हिडिओ बघत चला. इथेच थांबतो. धन्यवाद.